पोपट विठोबा शेळके राहणार खिलारवाडी तालुका सांगोला याचा खून केल्याच्या आरोपावरून बापूराव भानुदास साळुंखे वय 55, सत्यपाल बापूराव साळुंखे वय 33, दीपक बापूराव साळुंखे वय 30, सर्व राहणार खिलारवाडी तालुका सांगोला यांना पंढरपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपींनी ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते व जामीन अर्ज दाखल केला होता. शिक्षेविरुद्ध केलेल्या अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी तिन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे. या खटल्याची हकीकत अशी की आरोपी क्रमांक 3 दीपक हा वायरमनच्या हाताखाली काम करीत होता. वीज चोरीतील केबल त्याने जप्त केली होती. सदर केबल मालकाला मेहताने दीपक याने वायर जप्त करून नेली असे सांगितले. त्यामुळे चिडून जाऊन दिनांक 11/8/2012 रोजी मयत पोपट शेळके हा त्याचे वस्तीवर परत येत असताना आरोपीने त्यास जीप मध्ये घालून आरोपी बापूराव साळुंखे याच्या वस्तीवर नेऊन त्यास बेदम मारहाण करून त्याचा खून केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. पंढरपूर सत्र न्यायालयानं आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपी पक्षातर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला पुरावा विश्वासार्ह नाही. घडलेली घटना वैद्यकीय पुराव्यावरून असं दिसून येतं की आरोपींना 302 कलमाखाली दोषी ठरवून दिलेली शिक्षा योग्य नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट विलासिनी बालसुब्रमण्यम यांनी तर सरकार पक्षातर्फे M.M. देशमुख यांनी काम पाहिलं. पोपट शेळके याचा खून केल्याप्रकरणी बापूराव साळुंखे, सत्यपाल साळुंखे आणि दीपक साळुंखे यांना पंढरपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरुद्ध सर्व आरोपींनी आमच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते व जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी तिन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता केलेली आहे. या खटल्याची हकीकत अशी की यातील आरोपी दीपक हा वायरमनच्या हाताखाली कामाला होता व त्याने वीज चोरीतील केबल ही जप्त केलेली होती. यातील मैताने केबल मालकास ही वायर आरोपी दीपक याने जप्त केले असे सांगितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन तिन्ही आरोपींनी यातील मयत हा त्याच्या वस्तीकडे जात असताना दिनांक 11/8/2012 रोजी त्याला जीपमध्ये घालून आरोपी बापूराव साळुंखे याच्या वस्तीवरती नेऊन त्याला मारहाण करून त्याचा खून केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. सुनावणी जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपी पक्षातर्फे न्यायालयाचे निदर्शनास आणून देण्यात आले की घडलेली घटना व वैद्यकीय पुराव्यावरून असे दिसून येते की आरोपींना 302 खाली दोषी ठरवून दिलेली शिक्षा योग्य नाही व सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला पुरावा विश्वासार्ह नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यातील तिन्ही आरोपींची न्यायमूर्तींनी जामीनावरती मुक्तता केलेली आहे.